नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. आदरणीय श्री दत्ताभाऊ मार्कंड यवतमाळ जिल्हा प्रचारक यांचं अनमोलस आपण इथं भाषण ऐकलं, त्यांचे सुविचार आपण ऐकलेत आणि आता यानंतर अध्यक्षीय भाषण मान्य श्री श्री धाने पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या तालुक्याचे कृषीरत्न भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख साहेब, या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक दत्ताभाऊ मार्कंडे, यादवरावजी पिंगळे, श्यामभाऊ खडके, रवींद्रजी बारड साहेब, संजीभाऊ शेटे, शरदभाऊ बोदडे, प्रमोदभाऊ कोडे, दिलीपभाऊ देवतळे, पठाण साहेब पठाण सर, राहुलभाऊ वनवे, प्रमोदभाऊ कोडे, ज्ञानेश्वरराव गंदे, सुरेशराव साबळे, दामोदररावजी सरोदे, प्रवीणभाऊ फरकाडे, सुनीलभाऊ इंजळकर, सतीशभाऊ इंजळकर, मनोहरराव ढोमणे, चेतनभाऊ राऊत, कार्यक्रमाचे आयोजक, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, कोणाचं नाव सुटलं असं तर माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खरं म्हणजे 19 फेब्रुवारीला ही आपण तशी आम्ही शिवजयंती ही तिथीनुसार जे मार्च महिन्यामध्ये साधारणतः येते ती साजरी करत असतो, पण गेल्या 15-20 वर्षा अगोदर काँग्रेस सरकारने तो निर्णय घेतला आणि शिवजयंती 19 फेब्रुवारीला ही संपूर्ण देशामध्ये शासकीय तिथीनिमित्त साजरी केल्या जाते. या शिवजयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ सालोड या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो की एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजन करण्याची हिंमत केली आणि आयोजन सुद्धा केलं, भव्य दिव्य आयोजन केलं आणि हा कार्यक्रम 2 दिवस सगळीकडे चालणार आहे. खरं म्हणजे समाजाला सतत प्रबोधनाची आवश्यकता असते. माणूस नेहमी हा गैरसमजामध्ये जगत असतो, चुकीच्या कामामध्ये तो जात असतो, तो केवळ वाईट कामाला लागेल याचा काही भरोसा नसतो आणि म्हणून तो चुकीच्या मार्गाला लागू नये म्हणून त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रबोधन करण्याची आवश्यकता असते, त्याला वारंवार रस्त्यावर आणण्याची आवश्यकता असते. आणि खरं म्हणजे जे संतांची शिकवण आहे ती शिकवणच खरं म्हणजे माणसाला रस्त्यावर आणू शकते आणि म्हणून भव्य खंजेरी भजन स्पर्धा, भजन हे देवाच्या नामस्मरणाचा अतिशय चांगला मार्ग आहे, ज्यामधून देवाचं नामस्मरण, देवाची स्तुती आणि आपली भक्ती अशा दोन्ही तिन्ही गोष्टी या माध्यमातून साजऱ्या करता येतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजेरीचा वाद्य देऊन खऱ्या अर्थानं आमच्यावर एक खूप मोठा उपकार केला. राष्ट्रसंतांना, तुकडोजी महाराजांना खरोखर राष्ट्रसंत म्हणून जी पदवी आहे ती त्यांना एकमेव संत आहेत ती त्यांना जी पदवी आहे आणि संपूर्ण देशभर त्यांचं मोठं काम त्या ठिकाणी आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला देश स्वतंत्र झाल्यापेक्षा या देशाला चालवण कोण ही खूप मोठी अडचण त्यावेळेला देशासमोर होती. त्यावेळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले आणि त्यांनी घटना तयार केली, अशी घटना तयार केली की जेणेकरून ज्यामध्ये सगळ्यांना त्यामध्ये समावून घेता येईल
आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढे आले आणि त्यांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून, कारण आपला देश हा पूर्वीपासून, पठाण सरांचं नाव घ्यायचं विसरलो मी, सॉरी, या ठिकाणी उपस्थित पठाण सर, आणि हा देश वेगवेगळ्या अडचणीमध्ये सुद्धा होता आणि त्यावेळेला वेगवेगळ्या विभागामध्ये विभागला गेला सुद्धा होता, वेगवेगळ्या भाषा अशा अनेक समस्या आमच्या समोर होत्या, त्याला एकत्र आणण्याचं काम त्यावेळेला महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्यामध्ये असलेले मोठमोठे पुढारी यांनी सगळ्यांनी देशाला रस्त्यावरती, देशाला एक मार्गक्रमण केलं. खरं म्हणजे महात्मा गांधींसमोर हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. अनेक लोकांना पठाण सर हा प्रश्न पडतो की बा खरोखर अहिंसेच्या मार्गानं आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकते काय आणि अहिंसेचा मार्ग हा कठीण होता काय आणि महात्मा गांधींनी अहिंसा लादली काय असं अनेकांचं मत होते, पण तसं नाही आहे. खरं म्हणजे महात्मा गांधी अहिंसावादी होते यापेक्षा महात्माजींना त्यावेळच्या देशाच्या परिस्थितीला अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळणं हे योग्य वाटलं, कारण देश स्वातंत्र्य करणं हा केवळ एकमेव उद्देश असू शकत नाही आणि कुठल्याही मार्गाने जर स्वातंत्र्य मिळवलं असतं तर मग ते टिकलं नसतं. आपण आजूबाजूच्या देशामध्ये पाहतो की पटकन सैन्य त्या ठिकाणी सत्ता हाती घेऊन घेते, पण आपल्या भारतामध्ये 75 वर्षामध्ये असा प्रकार कधीही घडला नाही आणि या ठिकाणी लोकशाही स्थापन व्हावी, लोकशाही मार्गाने देश पुढे जावा म्हणून स्वातंत्र्य त्यांनी त्यावेळेला अहिंसेच्या माध्यमातून मिळवून घेतलं. हा एक समजून घेण्याचा मोठा विषय आहे, तसं महात्मा गांधींना समजून मोठं कोणी घेत नाही, सगळे जण आपापल्या नेत्यांच्या मागे लागतात, पण महात्मा गांधी खऱ्या अर्थाने दुर्लक्षित राहतात. त्यांच्यापुढे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. या देशाचे 3 भाग झाले त्याचाही आरोप त्यांच्यावरती केला जातो, पण हा देश पूर्वीपासूनच, हा देश, डॉक्टर साहेब भाषण करत आहे, हा देश पूर्वीपासूनच वेगवेगळा होता. खरं म्हणजे या देशाची अवस्था अशी आहे का, हा देश स्वातंत्र्य ज्या वेळेला झाला त्यावेळेला 2 झालेले वेगवेगळे भाग सोडले तर संपूर्ण देशाचा राजा हे पंडित जवाहरलाल नेहरू पहिले झाले, हे पण सर एक लोकांना माहीत नाही, कारण या देशामध्ये कोणत्याही राजाचं संपूर्ण देशभर राज्य कधीच नव्हतं. बघा, ज्या वेळेला पांडवांचे हे वंशज म्हणजे पंडू राजा, धृतराष्ट्र हे ज्या वेळेला दिल्लीला होते त्यावेळेला मथुरेचा राजा कोण होता? कंस. जरासंध हा बाजूला राजा होता. कंसाची बहीण वासुदेवाला दिली तो सुद्धा एक राजा होता. म्हणजे देशावर त्यावेळेला सुद्धा कधीही कोणाचं पूर्ण राज्य नव्हतं. मुघलाच्या काळात असं म्हटलं जाते की देशावर 750 वर्ष राज्य होतं, पण मुघलाचं राज्य सुद्धा सीमित होतं. मुघलांना महाराष्ट्रात कधीही स्थान मिळालं नाही. सगळ्यात मोठा शक्तिशाली शेवटचा राजा औरंगजेब ज्या वेळेला महाराष्ट्रात आला 27 वर्ष त्याला तळफळून शेवटी मरावं लागलं आणि त्याच्यासोबत जे 2,00,000 सैन्य आले होते त्याच्यातले उरलेले 10-15,000 सैन्य खडकी नावाच्या गावात स्थित झाले आणि ते गाव त्यावेळेला औरंगाबाद झालं. म्हणजे त्याला मराठीशाही त्या ठिकाणी नष्ट करता आली नाही. इंग्रजांनी खरं म्हणजे जो 52 पत्त्याचा कॅट काढलेला आहे हे भारतातल्या प्रमुख 52 रजवाड्याच्या नावावरच काढला. बघा, दुर्री सगळ्यात लहान, मग एकही सगळ्यात लहान असायला पाहिजे, पण ती एक लहान नाही आहे, तिला एक केलं आणि इंग्रजाचा ये बनून वर केलं, त्याच्याखाली भाषण, त्याच्याखाली राणी, त्याच्याखाली गुलामान. म्हणजे देश हा पूर्वीपासून अनेक ठिकाणी विखुरलेला होता, त्याला एक संघ ठेवण्याचं काम त्यावेळेला महात्मा गांधींनी ते केलं आणि त्यासोबत या संतांची खरी साथ. महाराष्ट्र तर संतांची खान आहे, महाराष्ट्र तर प्रबोधनाचं खान आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढी संत झाले तेवढे देशामध्ये कुठेही संत झाले नाही, कारण एकूण देशातल्या संतांची जर संख्या आपण पाहिली तर त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या संतांची संख्या जास्त आहे आणि जगविख्यात संत या महाराष्ट्रामध्ये झाले. संत नामदेवाचं काम पंजाबपर्यंत त्या ठिकाणी आहे आणि म्हणून धर्म
समाज प्रवर्तन आपली संस्कृती हा एक मार्ग असा आहे की तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवायचं असेल तर गावामध्ये व्यायामशाळा असली पाहिजे, गावामध्ये शाळा असली पाहिजे आणि त्यामध्ये जर गुरुदेव सेवा मंडळाची जर शाळा असेल, गुरुदेव सेवा मंडळाचं जर मंडळ असेल आणि विद्यार्थ्यांना मुलांना लहानपणापासून भगवी टोपी घालून जर ग्राम दीका शिकवली जात असेल तर ते फार चांगलं आहे आणि देशाचं भविष्य खऱ्या अर्थानं संतांनी दिलेल्या शिकवणीमध्येच आहे आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मोठं काम आहे आणि सगळ्या आपल्या सगळीकडे ह्या शाखा पसरलेल्या आहेत. आपल्या या सालोड गावातील लोकांनी हा एवढा मोठा विदर्भ स्तरावरचा कार्यक्रम घेतला, मी त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार सुद्धा व्यक्त करतो. कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती उद्यापासून तो होईल, आज रात्री सुद्धा त्या कार्यक्रमाची सुरुवात राहील. गाववाल्यांनी मोठ्या प्रमाणावरती पुढाकार घेतलेला आहे, याच्यामध्ये सगळ्यांच्या वर्गणी वगैरे आणि सगळे गावातले लोक या कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी उपस्थित झाले. संतांची ही शिकवण आपण सगळ्यांना दिलं पाहिजे आणि सामाजिक स्तरावरती सुद्धा आपल्यामध्ये काही प्रमाणामध्ये सुधारणा आली पाहिजे, काही गोष्टी आपण स्वतःला लावून घेतल्या पाहिजे. पण त्या खऱ्या अर्थानं आपण सुशिक्षित होतो की नाही हा मोठा प्रश्न पडतो सर. बघा, लग्न झालं की सगळे लोक चपला बूट घालतात, उभे राहतात आणि ज्या गाद्यावर 5 मिनिट पहिले आपण बसलो असतो त्याच्यावर चपला आणि बुटा घालून सरळ चालतात. कोणी जसं मधातून जात नाही की बा इकडून ह्या गाद्या ठेवलेल्या आपण याच्या मधातून गेलो पाहिजे किंवा बूट घालून याच्याहून गेलो नाही पाहिजे. आपण फार भक्तिभावानं देवाच्या मूर्त्या घरामध्ये आणतो. एक तर देवाची मूर्ती आणू नये आणि आणली तर तिचं विसर्जन झालं पाहिजे. आम्ही एक अमरावतीमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे मूर्ती विसर्जनाचा. लोक दिवाळीला मूर्त्या आणतात, पूजन करतात, 8-15 दिवस ठेवतात आणि नंतर कुठंतरी बगीचाच्या किनारी ते मूर्त्या फोटो मंदिरावर नेऊन ठेवतात आणि त्याची तूटफूट होते. असं होऊ नये. आपण जर आपल्या घरामध्ये मूर्ती आणली असेल तर तिचं निश्चित विहिरीमध्ये तलावामध्ये पाण्याची जिथे पाण्याची सोय असेल त्या ठिकाणी तिचं विसर्जन झालं पाहिजे. काही लोक सरळ सरळ फोटो कुठेही टाकून देतात, ते सुद्धा कधीही करू नये. कारण फोटो सुद्धा विसर्जन करण्याची एक पद्धत आहे का, तो जर फोटो तुम्ही त्या फ्रेम पासून वेगळा केला आणि ते जुने फोटोचे फ्रेम कागद जर जमा केले तर त्याची एक पूजा येते. एक ब्राह्मणाच्या हाताने ती छोटीशी पूजा करायची आणि ते फोटो सगळे त्याला अग्नी द्यायची आणि ते कागद जाळून टाकायची जेणेकरून त्याची विटंबना होणार नाही. धर्म करत असताना आणि देवाची पूजा करत असताना या गोष्टीचं सुद्धा आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपल्याला काहीतरी आलं पाहिजे. देवाची पूजा नुसतं हात जोडून नाही होत. किंवा तुम्हाला काहीतरी एखादी आरती, तुम्हाला काहीतरी वाचन आलं पाहिजे. खरं म्हणजे पुस्तकाचं वाचन आणि धार्मिक ग्रंथाचं जे वाचन आहे हा सुद्धा अभ्यासाचा एक प्रकार आहे. की एखादं पुस्तक जर तुम्ही वारंवार वाचलं तर नक्की जेवढे वेळा तुम्ही वाचाल तेवढे वेळा त्याच्यातला अर्थ बदलत जातो आणि एक स्टेज अशी येते की लिहिणाऱ्यानं ज्या अर्थाने ते पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा खरा अर्थ मग तुम्हाला त्यावेळेला कळतो. म्हणून वाचन सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं असलं पाहिजे आणि धर्म आणि हेच सामाजिक कार्य असं आहे की जे तरुण पिढीला पुढे घेऊन जाऊ शकते. जग एका बाजूला फार अतिशय चुकीच्या मार्गावर जात असताना भारत मात्र आपला देश चांगल्या पद्धतीनं टिकून आहे, त्याच्यासाठी आपण हे प्रयत्न केले पाहिजे. गावकऱ्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल परत सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.